नमस्कार, वीकेबी न्यूज के प्राइम टाइम न्यूज में मैं ऐश्वर्या आप सभी का स्वागत करती हूं। आइए नजर डालते हैं आज की हेडलाइंस पर। जयंत पाटिल का पटोले पर पलटवार, कांग्रेस पार्टी ने राकांपा की पीठ में छुरा घोंपा, ऐसा आरोप कांग्रेस पर लगाया। नागपुर में जनसंवाद कार्यक्रम का किया गया आयोजन, पालक मंत्री करेंगे जनता की समस्याओं का निवारण। और केतकी चितले की टिप्पणियों पर रूपाली चाकणकर ने दी प्रतिक्रिया, रूपाली चाकणकर ने कहा कि केतकी चितले की शरद पवार पर आलोचना निंदनीय है। अब खबरें विस्तार से। एनसीपी के प्रदेश अध्यक्ष जयंत पाटिल ने कांग्रेस पार्टी पर बीजेपी के साथ गठबंधन करके कई बार एनसीपी को धोखा देने का आरोप लगाया। पाटिल मिराज मेडिकल कॉलेज के स्नातक समारोह के बाद मीडिया से बात कर रहे थे। त्यांनी आरोप केला आणि राष्ट्रवादीने त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला अशी तक्रार केली, म्हणून मी थोडंसं तपशील आणि जिल्ह्यातल्या काही नेत्यांशी कार्यकर्त्यांशी बोललो आणि मला मागे जी हिस्ट्री आली ती आपल्याला सांगणं आवश्यक आहे। 2010 ज्यावेळी काँग्रेस पक्षाचे 14 सदस्य निवडून आलेले, त्यावेळी देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे, त्यावेळी काँग्रेस पक्षाने भाजपशी युती करून राष्ट्रवादीला सत्तेच्या बाहेर ठेवलं। 2015 काँग्रेस राष्ट्रवादीचे 20 सदस्य निवडून आले आणि काँग्रेसचे 16 सदस्य निवडून आले, त्यावेळी गोपाल अगरवाल आणि इतरांनी भाजपच्या बरोबर समझौता केला आणि तिथं पुन्हा राष्ट्रवादीला सत्तेवर ठेवलं। 2010 तर दोन्ही टर्म अडीच वर्षाच्या ज्या होत्या, एकदा गोपाल अगरवालांनी राष्ट्रवादीला बाजूला ठेवण्यात पुढाकार घेतला, एकदा नाना पटोले यांनी त्यांचे चंद्रशेखर ठवरे यांना अध्यक्ष करून राष्ट्रवादीला बाजूला ठेवून भाजपची मदत घेतली। हे करत असताना या सगळ्या गोष्टी आम्ही अगदी राष्ट्रीय पातळीवर देखील काँग्रेसच्या प्रमुखांना आमच्या प्रमुखांनी कानावर घातलेल्या होत्या, पण काही फरक पडला नाही। भंडारा जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने 2015 युती करून काँग्रेसचे अध्यक्ष बनवले, पण त्यानंतर जे कमिटमेंट होत्या म्हणजे सभापतीपद बांधकाम विभागाचं देणं वगैरे, या सगळ्यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आलं आणि पुन्हा राष्ट्रवादीची तिथं फसगत झाली। विधान परिषदेचे निवडणूक 5 झाली, जिथं परिणय फुके निवडून आले तिथंही काँग्रेसने उघडपणाने जवळपास भारतीय जनता पक्षाला साथ दिली। 2022 परवा 6 पंचायत समितीच्या निवडणुकीत तुमसर पंचायत समितीमध्ये भाजपबरोबर युती करून भाजपचे सभापती आणि काँग्रेसचे उपसभापती केले, जिथं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्रित येऊ शकले असते। 10 भंडारा जिल्हा परिषद निवडणूक झाल्या, त्या ठिकाणी देखील काँग्रेसने भाजपला बरोबर घेऊन काँग्रेसचे अध्यक्ष आणि भाजपचे उपाध्यक्ष संदीप टाले हे उपाध्यक्ष म्हणून केले, त्यामुळं भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर होती, परंतु ज्या ज्या गोष्टी पूर्वी ठरल्या आणि काल झालेल्या निवडणुकीत ठरल्या त्या कोणाचंच पालन काँग्रेसने केलं नाही आणि त्यामुळं काँग्रेसने किती वेळा खंजीर खुपसला। जिला परिषद नागपुर के समाज कल्याण विभाग, जिला स्वास्थ्य विभाग, LLIMCO कानपुर के साथ संयुक्त रूप से कामठी में ड्रैगन पैलेस मंदिर के पास MTDC हॉल में 14 और 15 मई को सुबह 10 से शाम 5 बजे तक 60 वर्ष से अधिक आयु के वरिष्ठ नागरिकों के लिए 2 स्क्रीनिंग शिविर CRC नागपुर की ओर से आयोजित किया गया है। विकलांगों के लिए ADIP योजना और 60 वर्ष से अधिक आयु के वरिष्ठ नागरिकों के लिए
राष्ट्रीय वरिष्ठ नागरिक योजना के तहत न्याय और अधिकारिता मंत्रालय द्वारा सामाजिक रूप से विकलांगों को दिए जाने वाले लाभ योजना अंतर्गत जिला परिषद अध्यक्षा रश्मि बर्वे ने दो दिवसीय निरीक्षण शिविर का उद्घाटन 14 और 15 मई को सुबह 10 बजे से शाम 5 बजे तक कामठी में ड्रैगन पैलेस मंदिर के पास MTDC हॉल में किया। 13 मई 2022 स्वतंत्रता का अमृत महोत्सव के अवसर पर तहसील कार्यालय चमोर्शी की ओर से माननीय जिला कलेक्टर गढ़चिरौली संजय बिना के मार्गदर्शन में राजे धर्मराव हाई स्कूल पतंगना आष्टी में भव्य राजस्व अभियान का आयोजन किया गया। चामुर्शी तालुका देवराव होली का संचालन उपमंडल अधिकारी उत्तम तोड़साम, तहसीलदार नाग तिलक, आष्टी की सरपंच श्रीमती बेबीताई बुरांडे, पूर्व जिला परिषद सदस्य श्रीमती रूपालीताई ने किया। कुंदन गावड़े, पुलिस निरीक्षक पांडिलवार आष्टी मुख्य अतिथि थे। उपस्थित विधायक डॉक्टर देवराव होली और तहसीलदार नाग तिलक ने दर्शकों का मार्गदर्शन किया। डॉक्टर देवराव होली द्वारा आज आयोजित राजस्व अभियान में आष्टी क्षेत्र के सैकड़ों नागरिकों ने भाग लिया। राजस्व अभियान के तहत विभिन्न योजनाओं से लाभान्वित इस अभियान में तहसील कार्यालय के सभी विभागों के अधिकारियों एवं कर्मचारियों ने भाग लिया। इस अभियान से मुख्य रूप से कई नागरिक सीधे लाभान्वित हुए और बड़ी संख्या में नागरिक इस राजस्व अभियान में उपस्थित थे। संतोष स्वयं द्वारा संचालित और धोरे मंडल अधिकारी आष्टी द्वारा धन्यवाद दिया गया। कार्यक्रम में स्वास्थ्य विभाग, कृषि विभाग, वन विभाग, पशुधन विभाग, पुलिस स्टेशन आष्टी स्टालों ने भाग लिया। कार्यक्रम में प्रत्येक विभाग के कर्मचारी अधिकारी उपस्थित थे। अधिवास प्रमाण पत्र, गैर अपराधी प्रमाण पत्र जैसे कुल 2937 प्रमाण पत्र वितरित किए गए, जिसे ध्वस्त मकान का चेक भी नागरिकों को वितरित किया गया। आता पहिल्यांदा 50,000 रुपये खाते फोड करायला लागत होता। बहीण भावाची जमीन, बापाची जमीन फोडायला गेलो म्हटला तरी परंतु 50,000 रुपये लागायच्या। परंतु मागच्या सरकारला, मान्य देवेंद्र फडणवीसच्या सरकारला, संपूर्ण 100 ते 500 रुपयामध्ये दिला आणि अशा पद्धतीनं चांगला निर्णय झालेला आहे। त्या निर्णयाची आपण सर्व लोकांनी अंमलबजावणी करा। आपल्याला सर्वांना माहीत आहे संजय गांधी निराधार सरोवर योजनामध्ये आपल्याला खूप सारं चांगलं काम आहे। तर आपल्या सरकारनं पहिल्यांदा 6,000 रुपये भेटत होते। आपल्या मागच्या मंडळी फुलीभाऊ मुंगटे देवेंद्र फडणवीस यांना 6,000 रुपयाहून 1,000 रुपये केलं, एक चांगला पद्धतीला केलं। मागच्या अधिवेशनाला महाविकास आघाडी सरकारला सांगितलं की 1,000 रुपयापेक्षा आता बघा महागाई वाढत आहे, सगळ्यांना अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना आमदारांचा खासदारांचा पगार वाढतो। कोणी यांचा सुद्धा निराधारांचा पगार 50 रुपये करण्यात आले अशा पद्धतीनं आमच्या कामी विरोधी पक्ष नेते म्हणाले। VKB न्यूज के लिए गढ़चिरौली से गणेश सिंगाड़े की रिपोर्ट। नागपुर में सामान्य जनता और प्रशासन के मध्य की दूरियां कम करने के लिए पालक मंत्री नितिन राउत की अध्यक्षता में जनसंवाद कार्यक्रम आयोजित किया गया, जिसमें पालक मंत्री ने जनता की समस्याएं सुनी और उन्हें सुलझाने का आश्वासन दिया। जिलाधिकारी कार्यालय के बचत भवन में पहले जनसंवाद कार्यक्रम का आयोजन किया गया। 13 मई को इस संदर्भ में लिखित समस्याएं मांगी गई और 14 मई को समय पर आने वाली सभी समस्याओं को शामिल करने का प्रयत्न प्रशासन कर रहा है। कोई भी समस्या हो, महानगर पालिका से लेकर जिलाधिकारी कार्यालय तक और नगर पंचायत से लेकर जिला परिषद तक इस जनसंवाद कार्यक्रम में सभी को पालक मंत्री से संवाद करने का मौका मिलेगा। जिला स्तरीय वरिष्ठ अधिकारियों की उपस्थिति में नागरिकों की समस्याओं का निराकरण होगा। नागरिकों ने इस मौके का फायदा उठाना चाहिए, लोकशाही में रहने वाले अधिकारियों की मदद ले और इस व्यासपीठ पर अपने प्रश्न छुड़ाए, ऐसा आह्वान पालक मंत्री ने किया है। पालक मंत्री ने 17.5 साल के बाद में पहला जनता दरबार लगाया, वो भी महानगर पालिका में 14 दिन के पहले डिस्कस हो गई थी। जो चर्चा करने के लिए हम लोग उनको बुलाया उसके ऊपर में हमको चर्चा ही नहीं करने दे रहा। नागपुर महानगर पालिका की सुगत नगर की टाकी 1.5 महीने से बंद है, उसके बाद में उसमें इंटरनल कनेक्शन लगाने को होना था। OCW ने लाइन डाली थी, वो उसके इंटर कनेक्शन नहीं मारे। जैसा वहाँ पर माड़ा है, 1292 क्वार्टर, 100 टैंकर जाते हैं उस परिसर में। कडूली आउट, तारकेश्वर नगर और समता नगर, उसके बाद में मलका कॉलोनी और भक्ति सागर नगर, यहाँ लाइन डाली है 1.5 साल से, परंतु अभी तक के जलवाहिनियाँ जोड़े ने उसके दिशा निर्देश पर बोलने नहीं दिया। उसके बाद उन्हीं के मतदार क्षेत्र में SRA की स्कीम है, जंगल में बनी हुई, ये लोगों को वहाँ पर बैठा लिया गया, लेकिन ना पानी की सुविधा है, ना गटर की लाइन की सुविधा है और ना ही रोड की सुविधा है और ना ही प्रकाश व्यवस्था है। इंडस्ट्रियल बेल्ट घोषित होने के बाद में 1992 में
काश्तकारों की जमीन एक्विजिशन में गई थी नारा नारी वांजरा वांजरी और खचाना मसारा की, उसमें इंडस्ट्रियल एरिया बुट्टी बोरी भी आने का था, MIDC भी आने का था और मियान भी आने का था। आप क्या कहना? वही जगह पे महानगर पालिका के माध्यम से इटारसी पुलिया के पास से भीम चौक के लोग जो थे उनको पुनर्वसन किया गया और वो पुनर्वसन करने के बाद में उनको यह सुविधा से वंचित रखा गया है, जहाँ से रोड नहीं है जाने के लिए। आप पालक मंत्री का क्या कहना? अभी उन्होंने बोले देखेंगे और बात करेंगे, ऐसा बोल रहे थे मैं देखूंगा, तो मैंने बोला तुमने वहाँ स्पॉट पे जाना चाहिए, आपके मतदान क्षेत्र का पूरा जो तकरार किए हम लोगों ने 6, 7, 8, 9, 10 नंबर की टोकन और 11, 21 से लेकर तो 26 तक के ये टोकन हमारे थे, पर हमको उसने बोलने नहीं दिया। रमाईघर को योजना के माध्यम से जो 2.5 लाख रुपए मिल रहे हैं वो 7 लाख रुपए मिलना चाहिए, ऐसे महंगाई के कारण काल में तो वो भी शासन का धोरण है, ऐसा उन्होंने सुझाया, कैबिनेट में लेऊंगा करके बोले हैं। उसके बाद में एवजदार जो है अधिसंख्या पद पे महानगर पालिका में लगाया गया था लोगों को, वो एवजदार ऐसा था कि उसको परमानेंट करने के बाद में PF का और अनुकंपा बेस पे उनके परिवार के लोगों को नौकरी लगना चाहिए करके महानगर पालिका के सभागृह में 2 बार ठहराव मंजूर हो गया और 10, 11, 21 को माननीय बी राधाकृष्णन साहब ने एक लेटर चीफ सेक्रेटरी को लिखा कि हमारे यहाँ सफाई कर्मचारी जो है वो सफाई कर्मचारियों को एवजदार को अधिसंख्या पद पे रिक्रूटमेंट किया गया है तो उनको अनुकंपा पेश लागू की जाए करके लेटर दिया, वो उस पर भी बोलने नहीं दिया, वो दूसरा बोलेगा तीसरा बोलेगा ऐसा करके बात फिरा दिया। माझं नाव विक्की प्रकाश बडेल आहे, मी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेचा महाराष्ट्र सचिव आहो। सफाई कामगारांचा पूर्ण देशभरामध्ये समस्या चालू आहे, तर ज्या प्रकारे या सगळ्या सफाई कामगारांच्या समस्या आणि अडीअडचणी बघता नागपूर जिल्ह्याचे आमचे पालकमंत्री आमचे नितीनजी राऊत साहेबांनी जनसंवाद लोकसंवाद म्हणून एक कार्यक्रम आज इथे 11 वाजता कलेक्टर ऑफिसमध्ये आयोजित केला, तर आम्ही सगळे सफाई कामगार बांधवांना घेऊन त्यांच्या समस्या घेऊन नागपूर महानगरपालिकेशी निगडीत युनिव्हर्सिटीशी निगडीत इतर विभागाशी निगडीत घेऊन आम्ही इथे या लोकसंवाद कार्यक्रमामध्ये सहभागी झालो, निवेदने दिली काल आम्ही आणि टोकन प्राप्त केलं। या टोकन क्रमांकानुसार मग आम्ही आपल्या सगळ्या विषय ठेवला की आता महामारी झाली, या महामारीमध्ये नागपूर महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांनी शिक्षक कर्मचाऱ्यांनी आणि इतर कर्मचाऱ्यांनी आपली सेवा दिली जीवाची पर्वा न करता, अशा परिस्थितीत त्यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेजच्या अंतर्गत 50 लाख सानुग्रह हा लाभ मिळाला पाहिजे होता, पण दुर्दैवाची परिस्थिती अशी आहे कोरोना गेला निघून गेला 2 वर्ष झाले, 50 लाख सानुग्रह महानगरपालिका नागपूरच्या कर्मचाऱ्यांना कुटुंबियांना त्यांना अजूनही अद्याप एक 50 लाख सानुग्रह लाभ मिळालेला नाही, अशी 49 कर्मचाऱ्यांची यादी आहे जे शहीद झाले पण त्यांना अद्यापही लाभ मिळालेला नाही। त्याचप्रकारे अधिसंख्या कर्मचारी इथे फार मोठ्या प्रमाणात 4,500 कर्मचारी इथे अधिसंख्या पदावर काम करत आहे, त्यांना वारसा हक्क भेटायला पाहिजे, तो वारसा हक्कसुद्धा अद्यापही त्यांना मिळालेला नाही। परिपत्रकामध्ये सुधारणा म्हणून शासन स्तरावर परिपत्रके सादर करण्यात आलेले आहे, पण ते सादर केलेले तिकडे मार्गदर्शन परिपत्र फक्त मंत्रालयातच अडकून आहे, त्याचे वर्षानुवर्षे निघून गेल्यावरही उत्तर काही भेटत नाही। त्याचप्रकारे त्यांचा पालकमंत्री साहेबांचा ऊर्जा विभाग लाडपगे समितीचं धोरण आहे की जे सेवानिवृत्त स्वेच्छांचे मृत होतात कर्मचारी त्यांच्या कुटुंबियांना वारसा हक्क द्यावे, हे 5-5, 10-10 वर्षापासून त्यांच्या विभागामध्ये अर्ज सादर करून नुसते फेरानफेऱ्या करत आहे नागपूर मुंबई, पण त्यांना 30 दिवसाच्या आतमध्ये शासन निर्णयाच्या आदेशानुसार नियुक्ती द्यायला पाहिजे, पण 5-5, 7-7 वर्ष निघून गेले असता आता आम्ही पालकमंत्री साहेबांचं लक्षात आणून दिलं की यांची नियुक्तीवर यांच्या अर्ज प्रकरणावर अंमलबजावणी होत नाही। या परिस्थिती अनेक परिस्थिती या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम सापल्य आवास योजनेनंतर निवास भेटायला पाहिजे साहेबांचं आश्वासन मिळालेलं आहे आम्हाला की यंदा पहिली ही लोकसंवाद सभा आहे आपली, पालकमंत्री नितीनजी राऊत यांनी ठरवलेली आहे की पालकमंत्री आणि लोकांचा जे समस्या आहे त्याच्यामध्ये जवळीक आली पाहिजे म्हणून ही प्रस्तुत चालू केलेली आहे। आधी जनता दरबारच्या माध्यमातून करायचे, आता लोकसंवाद त्याला नवीन नाव दिलेलं आहे, तर या माध्यमातून आपण सगळ्या अडीअडचणी आणि सगळ्या सफाई कामगारांचा प्रश्न सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करू असं आश्वासन। खबरों के सिलसिले में वक्त हो चला है एक छोटे से ब्रेक का, मिलते हैं ब्रेक के बाद। बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ।
अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक, नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। ब्रेक के बाद आप सभी का फिर से स्वागत है। नागपुर में 12 मई को सकरदरा पुलिस स्टेशन की टीम रात 2:30 बजे पेट्रोलिंग कर रही थी, तभी उन्हें जानकारी मिली कि वृंदावन लॉन बहादुरा में शादी में जेवरात चोरी हो गए हैं। इस खबर का पता चलते ही पुलिस की टीम के होशियारी से चोर का पता लगाया गया और चोरी का सामान प्राप्त किया गया। हाँ, सर्वप्रथम माझा नाव PSI पुलिस उपनिरीक्षक दिलीप नागपुर, पोलीस स्टेशन सकरदरा, नागपूर शहर। परवाच्या दिवशी आमची नाईट अधिकारी म्हणून पोलीस स्टेशनला आम्ही कार्यरत होतो, त्या दरम्यान आम्हाला रात्री पेट्रोलिंगवर असताना रात्री 2:30 ते 2:30 वाजताच्या दरम्यानची गोष्ट आहे, वृंदावन लॉन बहादुरा येथे चोरी झाली म्हणून नियंत्रण कक्षामार्फत आम्हाला बातमी मिळाली। त्याप्रमाणे आम्ही वृंदावन लॉनला गेलो, त्या ठिकाणी तिथे विचारपूस केली वराडी लोकांना, त्यांनी म्हटलं नवरी नवरदेव गेल्यानंतर, त्यांची विदाई झाल्यानंतर आमचा हार चोरीला गेला। ती 25 वर्षीय लेडी होती, ती एकदम केविलवाना चेहरा तिचा, आणि ती करायला लागली म्हणते सर माझा हार मिळवून द्या। म्हटलं ठीक आहे। मी आता मग ज्येष्ठ नागरिक होते त्यांना विचारलं, म्हटलं यानंतर कोणी बाहेर गेलं का? साहेब म्हणे हार चोरी गेला तेव्हाचं कोणीही बाहेर गेलेलं नाही। मग मी त्यांना प्रश्न केला, म्हणजेच हार चोरणारा बी इथेच आहे ना, हार पण इथेच आहे, आणि तुम्ही सगळे एकमेकांचे नातेवाईकच आहे, त्याच्यामुळं तुम्ही कृपया एक काम, आणि हार कोणी सगळं आता नाही माझ्यापर्यंत काही पोहोचवणार नाही, मग तुम्ही एक काम करा, म्हटलं थोड्या 50 फूट दूर अंतरावर एक खोली आहे, त्या खोलीमध्ये गादी टाकलेली आहे, प्रत्येकजण आपापलं सामान घेऊन जा, बॅग वगैरे सोबत आणलेलं आहे त्या घेऊन जा, ज्यांच्याकडे हार आहे तो हार त्या गादी खाली ठेवून येऊन जा, मी कोणाला चोर संबोधणार नाही, कोणाला चोर म्हणणार नाही म्हटलं। तर आणि तुम्ही शेवटी नातेवाईक आहे, कारण की कोणालाही मी चोर म्हटलं तर बाकीच्यांना दुःख व्हायचं, आपण म्हटलं तो हार मिळायला पाहिजे इथल्या इथं असल्यानं, हा माझा उद्देश आहे म्हटलं, मी तो मिळवणार म्हटलं, बस असं म्हटलं। आणि कारवाईला आम्ही सुरुवात केली, लोकांनी जायला सुरुवात केली, 25-30 लोक जात नाही, लेडीज वगैरे आतमध्ये त्या रूममध्ये जाऊन येत नाही, तर कोणीतरी बाजूला रूमच्या बाजूलाच ते बाकडे होते, म्हणजे आपले स्टीलचे सोपे लग्नामध्ये असते ते बसायचे, ते सोपे आमच्या स्टॉपनी पाहायला सुरुवात केली तर त्या सोप्यावरच आम्हाला मिळालं। सर, अशा प्रकारे याच्यामध्ये आलं की हे व्यक्ती गावाशी आणि अशा प्रकारे
चोरही न सापडता पटकन आपण ते जे हरवले होते ते सामान शोधून काढणं कशा प्रकारे ते ह्याच्यासाठी गेलं. शेवटी हे एकमेकाचे नातेवाईक होते आणि लेटेस्ट झालेली चोरी होती आणि नुकतंच एवढ्या कॉन्फिडन्सवर आम्ही पोहोचलो होतो का हार तर तिथेच आहे आणि चोर पण इथेच आहे आणि चोरी एकमेकाचे नातेवाईक आहे. वीकेबी न्यूज के लिए कैमरा पर्सन रोशन बोकड़े के साथ लीना कटरे की रिपोर्ट. आज लगभग 4 बजे हिना पार्क के पास फाउंटेन होटल के सामने मोबिन पेट्रोल पंप के पीछे महापे रोड शिलफाटा ठाणे इस जगह पर एमजे कंपाउंड परिसर में प्लास्टिक के मलबे की कुल 17 गोदामों में आग लग गई. शील डाइगर के पुलिस अधिकारी और कर्मचारी आपदा प्रबंध प्रकोष्ठ 1 जेसीबी के कर्मचारी मौके पर मौजूद थे. नवी मुंबई के कोपर खैरने के 2, अग्निवाहन 2, बचाव वाहन 2, पानी के टैंकर 1, जंबो पानी के टैंकर, साथ ही एक फायर वाहन और एक जंबो पानी के टैंकर वाहनों के साथ मशीनों और दमकल कर्मियों के साथ अग्निशमन दल मौजूद थे. दमकल और आपदा प्रबंधन कर्मियों के 5 घंटे की मशक्कत के बाद आग पर काबू पाया गया. मौके पर अभी भी कूलिंग का काम जारी है. विस्फोट में किसी की मौत नहीं हुई है और न ही कोई घायल हुआ. केतकी चितले ने शरद पवार पर टिप्पणियां की थी. उस मुद्दे पर बोलते हुए रूपाली चाकनकर ने कहा, केतकी चितले की शरद पवार पर आलोचना निंदनीय है. दूसरी ओर नवनीत राणा हनुमान चालीसा का पाठ कर रहे हैं. यह एक एकजुट और शांतिपूर्ण महाराष्ट्र को परेशान करने का प्रयास है. मुझे लगता है कि यह एक विकृत रवैया है. ऐसी प्रतिक्रिया रूपाली चाकनकर ने दी. महाराष्ट्र हाल ही में कोरोना महामारी के बाद के संकट से उभरा है. ऐसे समय में जब महंगाई, बेरोजगारी, असंगठित श्रम जैसे कई मुद्दे हैं, सांसद नवनीत राणा को आगे आने की जरूरत थी. उन्हें महाराष्ट्र के लिए केंद्र सरकार से कुछ आर्थिक मदद की जरूरत थी. हालांकि नवनीत राणा हनुमान चालीसा का पाठ कर रहे हैं. यह एक एकजुट और शांतिपूर्ण महाराष्ट्र को परेशान करने का प्रयास है. मुझे लगता है कि यह एक विकृत रवैया है. राणा दंपत्ति जो विचार व्यक्त कर रहे हैं वे महाराष्ट्र के किसी व्यक्ति के विचार नहीं है. केतकी चितले की शरद पवार की आलोचना निश्चित रूप से निंदनीय है. हर संकट में शरद पवार ने महाराष्ट्र को मदद और योगदान दिया है. की गई आलोचना अशोभनीय और निंदनीय है. अगदी केंद्र सरकारकडे तक्रार करणार आहे वगैरे असं. म्हणूनच मी म्हटलं महाराष्ट्राचे प्रश्न काय आहेत, महाराष्ट्राचा विचार काय आहे, हे पुढे जाऊन महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या माणसासाठी काम करणं गरजेचं असताना केवळ कुठेतरी वेगळा विचार मांडायचा जो महाराष्ट्राच्या माणसाचा नाही आहे, महाराष्ट्राच्या माणसासाठीही नाही आहे. त्याच्यामुळं निश्चितपणाने ही विकृत मनोवृत्ती आहे असं मला वाटतं. आपल्या कवितेच्या माध्यमातून शरद पवार यांच्यावरती अप्रत्यक्षपणे टीका केली त्यावरती जी टीका केली ती निश्चितच निंदनीय आहे. ज्यांचं स्वतःचं समाजकारण सुरू झालं, राजकारण सुरू झालं, तेव्हापासून ज्यांनी महाराष्ट्राला योगदान दिलं, भूकंप असेल, चक्रीवादळ असेल, महापूर असेल, महाराष्ट्रावरचं कोणतंही संकट असेल, या संकटामध्ये निद्रा छातीसारखं महाराष्ट्राच्या पुढे उभा जो माणूस राहतो तो आदरणीय लोकनेते शरदचंद्रजी पवार. हे नाव महाराष्ट्र घडवण्यात सगळ्यांना माहिती आहे, पण ज्या पद्धतीने अशा टीका होतात त्या निश्चितच निंदनीय आहे आणि अशोभनीय आहेत. मला असं वाटतं अशा टीका त्यांनी निश्चितपणाने करू नये. मॅम मॅम अगदी जे काही झालं आपण पाहिलं, आज दिल्लीत ते हनुमान चालीसाचं पठण करणारे उद्धव ठाकरे सरकार जावं याच्यासाठीचं त्यांचं या सगळं आंदोलन उपक्रम आहे, काय प्रतिक्रिया? खरं तर आपण सगळ्यांनी पाहिलं आहे, आपण 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा माणूस हा कोरोनासारख्या महामारीच्या लढाईतून बाहेर पडला आहे. ही महामारीची लढाई लढत असताना आपण सगळेजण एकत्र आलो, लढलो आणि जिंकलो. या महामारीमधून बाहेर पडल्यानंतर आपले जे प्रश्न आहेत ते महागाईचे आहेत, बेरोजगारीचे आहेत, ढासळलेल्या अर्थव्यवस्थेचे आहेत, असंघटित कामगारांचे आहेत, कष्टकऱ्यांचे आहेत, शेतकऱ्यांचे आहेत. आणि या सगळ्या प्रश्नांवरती बोलण्यासाठी आपण पुढे येणं गरजेचं होतं. ज्यांनी आता दिल्लीत गेलेत तिथं काही हनुमान चालीसा पठण करतात, तर त्यांनी खरं तर कोरोना कालावधीमध्ये केंद्र सरकारकडून थोडीफार मदत घेऊन महाराष्ट्राला दिली असती तर निश्चितपणे त्याचा फायदा झाला असता. केवळ विरोध करायचा आहे, महाराष्ट्र हा एकसंध महाराष्ट्र, छत्रपती शिवरायांच्या विचारांचा हा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा हा महाराष्ट्र, हा एकसंध महाराष्ट्र जो शांत महाराष्ट्र आहे तो अशांत करण्याचा विचार आणि ही विकृत मनोवृत्ती आहे असं मला वाटतं. सतत तक्रारी असून भेट दिली त्याच्यामुळे महाराष्ट्राचं जे वातावरण आहे ते बिघडेल असं वाटतं का तुम्हाला? अशा प्रकारे त्यांनी केलं मला असं वाटतं. सातत्याने हा प्रयत्न महाराष्ट्रात का होतो आहे, म्हणजे हिजाबचा कर्नाटक वाद होत असताना त्याचे पडसाद हे महाराष्ट्रात उमटतं. मला सातत्याने तेच सांगायचं आहे की हा महाराष्ट्र जो आहे तो कोणतंही वादळ, कोणतंही संकट महाराष्ट्रावर आलं तर एकसंध महाराष्ट्र राहत असतो. आणि आपण सगळेजण एकत्र येतो आहे, तोकते वादळामध्ये पाहिलं, भूकंपामध्ये पाहिलं, महापुरामध्ये पाहिलं, आत्ताच्या महामारीमध्ये पाहिलं, आपण सगळेजण एकत्र येतो
आणि ह्या नैसर्गिक आपत्तींच्या विरोधात लढतोय. आता नैसर्गिक आपत्तीच्या विरोधात लढताना हा महाराष्ट्र यशस्वी होतोय, पण ही मानवी आपत्ती निर्माण करणाऱ्या विकृत मनोवृत्तीचं काय करायचं? कुठेतरी हिरवा भगवा वादळ निर्माण करण्याचा प्रयत्न विकृत मनोवृत्तीतून तयार होतोय असं मला वाटतं. म्हणून एकसंध महाराष्ट्रासाठी आपण सगळ्यांनी एकत्र यावं. महाराष्ट्राचे जे प्रश्न महत्त्वाचे आहेत, तर आता केंद्र सरकारने फार मोठी गाजरं महाराष्ट्राला दाखवली होती, महाराष्ट्राच्या जनतेला दाखवली होती, युवकांना दाखवली होती, महिलांना दाखवली होती, महागाई होती, हे सगळे प्रश्न फार मोठे आहेत. युवकांच्या रोजगारीचं काय झालं? 2 कोटी रोजगार देणार होते, त्याचे काय झालं? आमच्या महिलांचा 410 रुपयाचा सिलेंडर 1100 रुपयेपर्यंत गेला, त्याचं काय झालं? हे प्रश्नच महाराष्ट्र आणि केंद्राला विचारू नयेत. म्हणून कदाचित हे असे प्रश्न निर्माण केले जातात की काय आता असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडतो. चंद्रपूर में एक ऑटो रिक्शा चालक के अपने ऑटो में सीट के पीछे देसी व विदेशी शराब बेचने की गुप्त जानकारी पुलिस निरीक्षक कुंदन गावड़े इनको मिलते ही इन्होंने चेक पोस्ट नाके पर नाकाबंदी करके इस ऑटो चालक को पकड़ लिया. इसी प्रकार इस घटना में शामिल दोनों आरोपियों को गिरफ्तार कर लिया गया है. पोलीस निरीक्षक कुंदन गावडे, मोरेश्वर कर्मे, ज्ञानेश्वर मस्के, कुंडलिक चौधरी, मुनीश्वर रायसिडम, रत्नाकर खेकारे व वाहनचालक विनोद गौरकर, इन्होंने चेकपोस्ट नाके पर एक ऑटो को रोककर ऑटो की जांच की. जांच के दौरान सीट के पीछे देसी विदेशी शराब पाई गई. ऑटो को आष्टी पुलिस स्टेशन में लाया गया. उसमें देशी शराब 60,000 रुपये और 56,000 रुपये की विदेशी शराब ऑटो में पाई गई. ऑटो व आरोपियों को कब्जे में लेकर महाराष्ट्र शराबबंदी कायदे के अंतर्गत पुलिस स्टेशन में कार्रवाई करके गुनाह दाखिल किया गया है. 22 वर्षीय सलमान हुसैन सैयद नामक आरोपी चंद्रपुर का रहने वाला है और 32 वर्षीय देवचंद पुंडलिक जांबुलकर आलापल्ली का रहने वाला है. इन दोनों आरोपियों को चामुर्शी न्यायालय में हाजिर करके इन आरोपियों को एक दिन की पुलिस रिमांड मिली है. आगे की कार्रवाई पुलिस निरीक्षक कुंदन गावड़े इनके मार्गदर्शन में मोरेश्वर कर्मे कर रहे हैं. वीकेबी न्यूज के लिए गणेश सिंगाड़े, इनकी रिपोर्ट. नागपुर से भंडारा आने वाली एक गाड़ी ने रास्ते की एक गाड़ी को टक्कर मार दी. उसके बाद जिस गाड़ी से टक्कर मारी गई थी उस गाड़ी में से उतरे लोग फिरियादी की गाड़ी को रोक कर उनसे जबरदस्ती 15 लाख रुपए छीन कर चोरी करके भाग गए. इस मामले में पुलिस ने 3 आरोपियों को गिरफ्तार कर लिया है. वाटोड़ा पुलिस स्टेशन में फिरियादी गोपाल बिजीवार ने शिकायत दर्ज कराई थी कि भंडारा से नागपुर आते समय कुछ लोगों ने उनकी गाड़ी को रोककर उनके 15 लाख रुपए चोरी कर लिए थे. पुलिस ने की हुई जांच के दौरान पता चला कि फिरियादी की गाड़ी का ड्राइवर भी इस चोरी में शामिल था. पुलिस ने ड्राइवर को और अन्य 2 साथियों को गिरफ्तार कर लिया है. घटना के समय इस्तेमाल हुई गाड़ी और 4,42,700 रुपये की रिकवरी पुलिस द्वारा की गई. इस घटना में शामिल तीसरे फरार आरोपी को पकड़ने के बाद पुलिस ने 4,96,400 रुपये जब्त किए. वीकेबी न्यूज़ के लिए कैमरा पर्सन रोशन बोकड़े के साथ ऐश्वर्या शिंदे की रिपोर्ट. वाटोड़ा पुलिस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 114/22 394/34/124 बमध्ये गोपाल बिजेवार यांची फिर्याद होती. सदर हे गोपाल बिजेवार हे भंडाऱ्याकडून नागपूरला येताना लोखंडी कुटीजवळ त्यांच्या मागून येणाऱ्या गाडीने त्यांना डॅश लागली म्हणून थांबवलं आणि त्यांच्या गाडीमध्ये असलेले 15 लाख रुपये जबरी चोरी करून पळून गेले होते. त्या अनुषंगाने तपासात सदर जो फिर्यादी आहे त्यांच्यासोबत जे ड्रायव्हर होते ते ड्रायव्हर याच्यामध्ये आम्हाला आरोपी म्हणून निष्पन्न झाले. पहिले ड्रायव्हर आणि त्यांचे 2 साथीदार, त्या अनुषंगाने आपण पहिले ड्रायव्हरला अटक केलं. तदनंतर त्यांचे जे साथीदार आहेत टायसन म्हणून त्यांना अटक केलं. टायसन यांना आम्ही जेव्हा अटक केलं दुसऱ्या दिवशी गुन्हा घडल्यानंतर, तेव्हा आम्ही सदर गुन्ह्यात वापरलेली गाडी पोलो जी गाडी होती पांढऱ्या रंगाची ती हस्तगत केली आणि त्यावेळेस आम्ही 4,42,700 रुपये रिकव्हरी केली होती. तदनंतर जो तिसरा आरोपी होता तो फरार होता. तो फरार असल्यामुळे तो त्याच्यावर आमचा शोध चालू होता. तो गेल्या आठवड्यात आम्हाला मिळाला. माननीय झोन फोर सरांचं जे पथक आहे त्या पथकाकडनं आम्हाला तो आरोपी मिळाला आणि त्याला आम्ही अटक केली. त्याच्याकडनं आम्ही 4,96,400 रुपये परत रिकव्हर केलेले. असं सदरच्या गुन्ह्यामध्ये 10,89,100 असा मुद्देमाल रिकव्हर झालेला आहे. याच्यामध्ये सदर गाडीचा जो चालक होता नितीन, त्याच्या डोक्यामध्ये ही कल्पना आली की आपल्या मालकाची गाडी ही नेहमीच या रूटवरनं जात असते आणि त्यांचा बिझनेस असल्यामुळे नेहमीच छोट्या मोठ्या रकमेची देवाणघेवाण होत असते. म्हणून त्याने त्याचे जे मित्र आहेत टायसन आणि राम यांना त्या अनुषंगाने माहिती दिली होती आणि त्या अनुषंगाने हा गुन्हा घडला होता. नक्कीच याच्यामध्ये आम्ही नागरिकांना आणि जे व्यापारी आहेत त्यांना
त्यांनी ड्रायव्हर म्हणून कामाला ठेवण्यासाठी किंवा मॅनेजर म्हणून कामाला ठेवण्यासाठी काळजी घेणे, सतर्कता बाळगणे खूप गरजेचं आहे. फक्त तोंड ओळखीने किंवा कोणीतरी सांगितलं आहे म्हणून आपण त्यांना कामावर ठेवले. आता हा जो ड्रायव्हर आहे तो फक्त त्याला 15 दिवस झाले होते आणि 15 दिवसानंतरच त्याच्या मनामध्ये ही अशी गोष्ट आलेली आहे. म्हणून व्हेरिफिकेशन करूनच जेव्हा एखादा व्यवहार किंवा त्यांच्या रोजचे जे कामकाज आहे त्याच्यामध्ये विश्वास माणूस ठेवणं फार गरजेचं आहे. VKB न्यूज के प्राइम टाइम न्यूज में बस इतना ही. फिर मिलेंगे कुछ अन्य खबरों के साथ. तब तक देखते रहिए VKB न्यूज. नमस्कार.